चंद्रपूर शहरालगतच्या म्हाडा कॉलनीतील रहिवासी आज म्हाडाच्या कार्यालयाला धडक दिली. 1000 घरांच्या कॉलनीत दुहेरी कर भरूनही पाण्याची भीषण टंचाई आहे. त्यामुळे स्थानिकांनी याकडे म्हाडा प्रशासनाचे लक्ष वेधून तोडगा काढण्याची मागणी केली. पण याकडे दुर्लक्ष झाल्यानं सततच्या पाणी टंचाईनं व दुहेरी कर आकारणीनं त्रस्त झालेल्या कॉलनीवासियांनी मोर्चा काढला. मात्र रोजच्या प्रमाणे आजही कार्यालयात शुकशुकाट दिसून आल्यानं संतप्त महिलांनी चक्क कार्यालयाला कुलूप ठोकत रोष व्यक्त केला. नवीन चंद्रपूर म्हणून ओळख निर्माण झालेल्या भागाचा झपाट्यानं विकास होत आहे. याच विकसित भागात म्हाडाची कॉलनी असून या एकूण 1000 घरे कॉलनीत आहे. यातील अनेक घरात लोकांनी वास्तव्य सुरू, पण आज समोर आलेली कहाणी आणि परिस्थिती अंगावर काटा आणणारी आहे. 1000 घरांच्या कॉलनीच्या मध्यभागी अजस्त्र पाण्याची टाकी आहे, परंतु या टाकीसाठी पाण्याचा स्रोतच नाही. आजवर स्थानिकांनी बोरिंगच्या पाण्याचा वापर केला, आता मात्र घरोघरी असलेले बोरिंग निकामी झाले आहेत. त्यामुळे कॉलनीत पाण्याची भीषण टंचाई असून स्थानिकांनी ही बाब म्हाडा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. सोबतच यावर उचित उपाययोजना करण्याची मागणी केली. मनपाकडेही टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी करण्यात आली, पण मनपानं ही कॉलनी ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येत असल्यानं टँकर पाठवण्यास नकार दिला, तर म्हाडा प्रशासनानं याची अद्याप दखल घेतली नाही. परिणामी परिस्थिती जैसे थेच असल्याने तसेच पाणी टंचाईमुळे रोजचं जगणं त्रासदायक झाल्याने आज म्हाडाच्या कार्यालयावर मोर्चा नेला. यावर तोडगा काढण्याच्या मागणीला घेऊन हा मोर्चा काढला गेला. मात्र दैनंदिनीनुसार आजही कार्यालयात कुणीच नव्हते, त्यामुळे संतापलेल्या महिलांनी कार्यालयाला कुलूप ठोकून आपला राग व्यक्त केला. म्हाडाच्या पाणी व गृहकरासह दाताळा ग्रामपंचायतीचा गृहकर भरूनही पाणी मिळत नसल्यानं स्थानिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. अल्पदरातील स्वस्त घरे अशी म्हाडाची जाहिरात म्हणजे आता चीड आणणारी ठरली आहे. हे म्हाडा वसाहत आहे की झोपडपट्टी अशी संतप्त प्रतिक्रिया सुद्धा आता कानावर पडत आहे. एप्रिलच्या प्रारंभीस म्हाडाच्या कॉलनीत पाणी टंचाईची स्थिती भयानक अवस्थेत पोहोचली असल्यानं म्हाडाचं नियोजन उघडे पडले आहे. प्रवीण गोंगले, चंद्रपूर. त्या दिवशी ते बावाजी टाक्यात पडले, चक्कर येऊन आणि त्यांची मौत पण झाली. असे प्रत्येक ज्येष्ठ नागरिक लोक जर होत राहिले तर याच्यासमोर म्हाडा कॉलनीमध्ये राहण्याची काहीच म्हणजे गरजच नाही आहे ना. झोपडपट्टी बरी, पण म्हाडा काय बरी. समस्या आहे आपली पाणी की कैसा है यहाँ पे. एक तो एक म्हाडा प्रशासन के द्वारा दो जगह टैक्स भरना पड़ता है हमको. एक ग्राम पंचायत का भी टैक्स है जो कि महानगर पालिका के इक्वल है, जबकि हम ग्राम पंचायत में रहते हैं, ठीक है इसका. और दूसरा ये है कि इसका जो टैक्स है म्हाडा का वो अलग टैक्स. उसके अलावा पानी का 450 रुपये मैं समझता हूँ हिंदुस्तान में कहीं भी इसका इतना बिल नहीं होगा जो म्हाडा प्रशासन हमसे वसूल कर रहा है आज की डेट में. सबसे ज्यादा त्रस्त लोग बाग है यहाँ. ना कोई बोरिंग की व्यवस्था है या ना कुछ है. इसके पहले भी चुनाव हुए थे, उसमें हमसे कई आश्वासन किए गए थे कि बोरिंग लगा के देंगे हर ग्राउंड में. आज की डेट में ना बोरिंग का पानी है हमें और ना कोई म्हाडा की तरफ से व्यवस्था होती है. यदि हफ्ते में एक आध टैंकर भी आ गया तो कुछ एक गिने चुने लोगों क्या पानी व्यवस्था करता है सिर्फ. उसमें भी बेचारे कालनी के लोग को पानी नहीं मिलता. वो भी 50 लीटर वाला टैंकर आता है यहाँ पे 450-500 और वो कालनी एक और है उसमें 450-500 घर है. टोटल 800-900 घर है. उसमें 2 या 4 टैंकर से पुरावा हो ही नहीं सकता. और जबकि बिल उनका बिल्कुल बराबर 450.